नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विशेषतः आरोग्य विभागाअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, गट ड आणि गट क सवर्गाची परीक्षा कधी होणार आहे याची अपडेट आपल्या हाती आलेली आहे. TV9 या वृत्तवाहिनीने ही अधिकृत बातमी चालवलेली आहे. बघा, यानंतर आम्ही राजेश टोपे यांचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी शेअर करणार आहोत. बघा मित्रांनो, तुमची जे गट ड ची परीक्षा आहे आरोग्य विभागाअंतर्गत ते 31 ऑक्टोबरला होणार आहे, आणि गट क ची जे परीक्षा आहे मित्रांनो ती 24 ऑक्टोबरला होणार आहे. 24 ऑक्टोबरला तुमची गट क ची आणि गट ड ची 31 ऑक्टोबरला. तर अपेक्षेप्रमाणे परीक्षेची तारीख मित्रांनो ही 1 महिना लांब गेलेली आहे. म्हणजे ग्रुप डीसाठी ज्या पोस्ट आहे त्यासाठी 31 तारखेला 31 ऑक्टोबरला, आणि ग्रुप सीसाठी ज्या पोस्ट आहे त्यासाठी 24 ऑक्टोबरला. तर ही 31 ऑक्टोबरची परीक्षा ही सुद्धा मित्रांनो संशयाच्या भोवऱ्यात आहे. कारण बघा, 31 तारखेला TET चा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर आहे, त्यामुळे या 31 तारखेच्या परीक्षेच्या तारखेविषयी आपण स्पष्टपणे असं सांगू शकत नाही की 31 तारखेलाच परीक्षा होईल. कारण मित्रांनो, त्या दिवशी TET ची सुद्धा परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणार आहे, आणि एकतर TET ची परीक्षा कॅन्सल करावी लागेल नाहीतर एकतर ग्रुप डीची आरोग्य विभागाची परीक्षा. तरी पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृतपणे जाहीर केले की 31 तारखेला तुमची ग्रुप डीची परीक्षा होईल. म्हणजे ही तारीख तुम्ही आता तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा. मित्रांनो, या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सेटिंग होण्याचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप व्हायरल होण्यानेच होणार नाही तर या संबंधित व्यक्तीवर कारवाईसुद्धा होणे महत्त्वाचे आहे, आणि त्या अनुषंगाने हे व्हिडिओ आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याचप्रमाणे इतर जे मंत्री आहे यांनासुद्धा पाहावे लागतील आणि त्यांच्यापर्यंत पोचवावे लागतील. यासाठी सर्वांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या Twitter ID वर त्यांना टॅग करून हा व्हिडिओ टॅग करून प्रश्न विचारायचे आहे की असल्या प्रकारचे भ्रष्टाचार, असल्या प्रकारचे करप्शन हे आरोग्य भरतीमध्ये होत असताना आपण काय करता, आपण निवांत बसून संबंधितावर त्वरित कारवाई करावी आणि ही आरोग्य भरती पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने करून गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ग्रुप डी आणि ग्रुप सीची तयारी करणारे ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे गरीब विभागातील विद्यार्थी आहे, आणि या सर्व विद्यार्थ्यांना जॉबची अत्यंत आवश्यकता आहे, आणि त्या अनुषंगाने ही पदभरती मित्रांनो पारदर्शक होणे अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप जरी व्हायरल होत असले तरी आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की ही व्हिडिओ क्लिप मित्रांनो संबंधित पदाधिकाऱ्यांकडे त्याचप्रमाणे संबंधित मंत्र्यांना दाखवून प्रश्न विचारणे आणि ही पदभरती पारदर्शक कशी करता येईल या अनुषंगाने प्रयत्न करणे. 24 तारखेला आणि 31 तारखेला तुमच्या परीक्षा आहे, त्या अनुषंगाने तुमचा नवीन टाईमटेबल तयार करा आणि त्या अनुषंगाने निश्चितच प्रयत्न करा. समोरची सर्व अपडेट आम्ही तुमच्यासाठी शेअर करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट नोटिफिकेशन.